आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा पंढरपूर दिंडी 14 जुलैला निघणार. दिंडीच्या जाहिरातीचे प्रकाशन, डिजिटल फलकाचे उद्घाटन. निपाणी तालुक्यातील कारतगा येथील विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार व सुधारणा मंडळ यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे कारतगा ते पंढरपूर दिंडीचे आयोजन 14 जुलै ते 24 जुलै अखेर आयोजन करण्यात आलं आहे. या दिंडी सोहळ्याच्या जाहिरातीचे प्रकाशन व डिजिटल फलकाचे उद्घाटन विठ्ठल मंदिरात करण्यात आले. प्रारंभी तुकाराम अलंकारे यांच्या हस्ते जाहिरातीचे आणि डिजिटल फलकाचे पूजन झाल्यानंतर प्रकाशन करण्यात आले. यावेळी माहिती देताना अनिल उगळे यांनी सांगितलं की यंदाची दिंडी तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं निघणार असून प्रसिद्ध कीर्तनकार धोंडीराम मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना होणार आहे. ही दिंडी 14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात विनापूजन करून निघणार आहे. त्यानंतर बोरगाव येथे मुक्कामास पोहोचणार आहे. तेथून शिरोळ, कळंबी, कोची, जुनोनी, वाटबरे, खर्डी या मार्गावरून ही दिंडी पंढरपुरात रवाना होणार आहे. ती 23 जुलैपर्यंत पंढरपुरात मुक्काम करून 24 जुलै रोजी ही दिंडी पुन्हा कारतग्याला येणार आहे. ज्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी मंडळाशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार मंडळाचे अध्यक्ष महादेव गुंडके, उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे, विनेकरी आव्हाना गावडे, तातोबा माने, नामदेव सूर्यवंशी, नागेश भिरडीकर, आनंदा खोत, विष्णू मुसाळे, गजानन स्वामी, निवृत्ती बुडके, संजय पवार, कल्लाप्पा गावडे, अप्पासो परीट, दीपक परीट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कारतगाहून तानाजी बिरनाळे.